गुड मॉर्निंग, स्वागत आहे सर्वांचं। या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी खुशखबर पाहणार आहोत। महिलांसाठी खुशखबर आहे, नवीन बोनस नवीन गिफ्ट संदर्भात मोठा व्हिडिओ आहे हा। त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा। तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। बहिणींच्या खात्यामध्ये 5,500 रुपये जमा होत आहेत आणि या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा। सुरुवात करूया व्हिडिओला। पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा सरकारचा मानस आहे आणि महिलांना या योजनेचा लाभ देखील होत आहे। अशातच आता लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा एक नवीन बदल या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळत आहे। 5,500 रुपये महिलांच्या अकाउंटला वाटप करण्यात येत आहेत आणि नक्कीच हे आपण दिवाळीचं महिलांना बोनस नवीन गिफ्ट म्हणू शकतो। खात्यात पैसे देखील येणार आहेत तुमच्या, तुम्हाला पैसे मिळाले आहेत की नाही चेक करायचं आहे। तर या ठिकाणी पहा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी खुशखबर आहे। लाडक्या बहिणींना दिवाळीला मिळणार आहे बोनस, थेट खात्यात जमा होतील 5,500 रुपये। होय, दिवाळीला तुमच्या खात्यामध्ये 5,500 रुपये जमा होणार आहेत आणि नक्कीच ही एक आनंदाची बातमी आहे, तुमच्यासाठी खुशखबर आहे। यामध्ये पुढे पहा, राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे। बऱ्याच महिलांना आतापर्यंत या ठिकाणी पाहू शकता एकूण 5 हप्ते जमा झालेले आहेत। 5 हप्त्याचे 7,500 रुपये त्यांच्या अकाउंटला आलेले आहेत। 5 हप्ते ज्यांना मिळालेले आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा। आणि ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेला होता त्यांना आता सप्टेंबरचे 1,500, त्याचबरोबर ऑक्टोबर नोव्हेंबरचे दिवाळी बोनसचे 3,000 रुपये, अशा प्रकारे 4,500 रुपये देखील मिळालेले असतील, त्यांनी देखील लाईक करायचं आहे। आणि ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी त्या ठिकाणी तुमचा अर्ज मंजूर आहे का चेक करायचा आहे, आधार DBT लिंक आहे का नाही हे चेक करायचं आहे। तर लाडकी बहीण ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांच्या सशक्तीकरणासाठी सुरू केली जात आहे। आता दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांच्यासाठी खास गिफ्ट देण्याची घोषणा केलेली आहे। सरकारकडून सांगण्यात आलं आहे की दिवाळी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 3 रुपयाचा बोनस मिळणार आहे। याशिवाय काही निवडक महिलांना अतिरिक्त 2,500 रुपये, तर 2,500 रुपये हा जो बोनस आहे तो देखील देण्यात येणार आहे, रुपये दिले जाणार आहेत। आणि या दिवाळी बोनसबाबत जाणून घेऊयात आपण सविस्तर माहिती। हे 2,500 रुपये कुणाला मिळणार आहेत? तर लाडकी बहीण ही योजना राज्य सरकारने सुरू केली, महत्त्वाकांक्षी योजना आहे। राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हाच या योजनेमागचा उद्देश आहे। या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये एवढी आर्थिक मदत जी आहे ती दिली जाते। 1,500 रुपयांचं आर्थिक सहाय्य जे आहे ते केलं जात आहे। ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जात आहे। सरकारच्या माध्यमातून योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही नियमही देण्यात आलेले आहेत। नियमांचं पालन करणंही बंधनकारक आहे। आणि त्यातच आता राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दिवाळीसाठी आणखीन एक खास गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे। सरकारने म्हटलं आहे की दिवाळीच्या सणानिमित्त योजनेच्या सर्व पात्र महिलांना या ठिकाणी 3,000 रुपयाचा बोनस दिला जाईल। ही रक्कम महिन्याला नियमित मिळणारे पैसे वगळून दिली जाणार आहे, काही निवडक महिलांनाच हे पैसे देण्यात येणार आहेत। तर पहा, ही जी रक्कम आहे म्हणजे दिवाळीचा बोनस तुम्हाला आणखीन 3,000 रुपये देण्यात येणार आहे। दर महिन्याचा हप्ता वगळून, म्हणजे आतापर्यंत जे तुम्हाला हप्ते मिळालेले आहेत, महिन्याचे पैसे मिळालेले आहेत, प्रत्येक महिन्याचे पैसे मिळालेले आहेत, तर हे जे पैसे आहेत ते वगळून तुम्हाला आणखीन 3,000 रुपये सरकारच्या माध्यमातून बोनस देण्यात येत आहे। निवडक महिला असणार आहेत ज्यांना हे 3,000 रुपये आणखीन बोनस मिळणार आहे। योजनेच्या सर्व पात्र महिलांना 3,000 रुपयाचा बोनस दिला जाईल। ही रक्कम महिन्याला नियमित मिळणारे पैसे वगळून दिली जाईल, काही निवडक महिलांना। तर या ठिकाणी पहा, महत्त्वाची माहिती आहे,
हे जे 3000 रुपये आहेत ते सर्व लाभार्थी महिलांना, सर्व पात्र लाभार्थी महिलांना देण्यात येणार आहेत आणि निवडक महिलांना या ठिकाणी 2500 रुपये देण्यात येणार आहेत. ही रक्कम महिलाला, प्रत्येक महिलाला देण्यात येणारे पैसे वगळून देण्यात दिली जाणार आहे. काही निवडक महिलांना 2500 रुपये देखील देण्यात येणार आहेत. रुपयांची 2500 म्हणजेच 2500 रुपयांची आर्थिक अतिरिक्त रक्कमही दिली जाणार आहे. अशा प्रकारे महिलांना एकूण आता इथं पहा 3000 रुपये, त्याचबरोबर 2500 रुपये, अशा प्रकारे एकूण 5500 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा करण्यात येणार आहे. सरकारकडून 5500 रुपये महिलांसाठी दिवाळी बोनस नवीन गिफ्ट असणार आहे आणि 3000 + 2500 रुपयांचा लाभ मिळणार आहे. दिवाळीचा बोनस फक्त लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनाच मिळणार आहे. या योजनेसाठी अटी पूर्ण कराव्या लागतील. तर काही अटी आहेत, काही नियम आहेत, ज्या नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे तरच हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेचे. त्यामध्ये महत्त्वाच्या अटी पहा. या महत्त्वाच्या अटी आहेत, महिलांचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे. म्हणजेच याचा अर्थ लाडकी बहीण योजनेची जी पात्र महिलांची लाभार्थ्यांची यादी आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव असलं पाहिजे आणि त्यांनी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी 3 महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी अगोदरची महत्त्वाची पहिली अट म्हणजे तुमचं लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या यादीमध्ये नाव असलं पाहिजे. दुसरी अट म्हणजे तुम्ही 3 महिन्यांचे पैसे आत्तापर्यंत घेतले पाहिजे. 3 महिन्यांच्या पैसेमध्ये जरी तुम्ही सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेला असेल तरी तुम्हाला 3 महिन्यांचे पैसे त्या ठिकाणी आत्तापर्यंत मिळाले असतील. सप्टेंबरचे 1500 आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे 4500 रुपये, सॉरी ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये, अशा प्रकारे 3 महिन्यांचे पैसे जे आहेत ते 4500 रुपये तुम्हाला मिळाले असतील तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहात. तुम्हाला या देखील आता लाभ मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे त्यांचा आधार क्रमांक जो आहे तो बँक खात्याशी लिंक असला पाहिजे. तो पण डेबिटी लिंक असला पाहिजे तरच पैसे येणार आहेत. ही योजना सर्व नियम आणि अटींचं पालन करत आहे. या अटी पूर्ण केलेल्या सर्व महिलांना 3000 रुपयाचा बोनस मिळेल. ही रक्कम बँक अकाउंटमध्ये तुमच्या जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींसाठी नक्कीच खुशखबर आहे. लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना सरकारच्या माध्यमातून नवनवीन गिफ्ट जे आहेत ते देण्यात येत आहेत. दिवाळी बोनसच्या माध्यमातून हे गिफ्ट महिलांना मिळत आहे. त्याचबरोबर महिलांना मोबाईल देखील मिळालेले आहेत आणि हे जे मोबाईल आहेत ते ठराविक महिलांनाच देण्यात आलेले आहेत. राज्य सरकारने मोबाईल वाटप देखील केलेलं आहे महिलांसाठी. तुम्ही म्हणाल असाल की मोबाईल वाटप ही एक अफवा आहे, फेक न्यूज आहे, परंतु नाही. मोबाईल प्रत्यक्ष वाटप सरकारने केलेले आहेत, पण हे मोबाईल वाटप काही निवडक महिलांनाच करण्यात आलेले आहेत. मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून हे मोबाईल वाटप महिलांना करण्यात आलेले आहेत. आता या 5500 बोनस संदर्भातल्या पुढच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.